ग्रामीणमधून येत आहेत मृत्यूच्या एक महिन्यापूर्वीच्या नोंदी, हॉस्पिटलकडून विलंब होतोय, नोटिसा देऊन खुलासा घेणार. अत्याचारातून 12 वर्षीय मुलीवर लादलं मातृत्व, पंढरपुरातील घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर 9.91%, मृत्यूदर घटलं, ऍक्टिव्ह रुग्ण फक्त 3025. सिव्हिल हॉस्पिटलमधील एक कोविड वॉर्ड बंद, रुग्णसंख्या घटल्याने घेतला निर्णय, आता फक्त ए ब्लॉकमध्ये कोरोना उपचार होणार. डॉक्टराच्या हातातील रजिस्टर फेकत शासकीय कामात आणला अडथळा, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, बाळे आरोग्य केंद्रातील घटना. खंडित पायीवारी रद्द, रुखरुख आणि स्वागत, आषाढी सोहळा परंपरा खंडित झाल्याच्या भावना भाविकांकडून होत आहेत व्यक्त. सराफ बाजारात परतू लागले सोन्यासारखे दिवस, बाजारपेठा पूर्वपदावर, 2 कोटींची उलाढाल, व्यावसायिकांना मिळतोय मोठा दिलासा. यंदाही निर्बंधांमुळे शाळेतील प्रवेशत्वाला विद्यार्थी शिक्षक मुकणार, शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होणार. कोरोना काळ्या बुरशीवरील औषधे होणार अधिक स्वस्त, GST परिषदेचा निर्णय, हँड सॅनिटायझरच्या किमती कमी होणार. मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या गाड्या अडविणार, नरेंद्र पाटील यांचा इशारा, आता मूकऐवजी संघर्ष मोर्चे काढणार. कोल्हापुरातील मोर्चात सोलापूरकरांचा सहभाग, सकल मराठा समाज मोर्चा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून गाडी जाणार. अकोलकोटमध्ये आपत्ती व्यवस्थापन बैठक संपन्न, अवकाळी पावसामुळे 44 लाखांचं नुकसान. आधीच्या भरती प्रक्रियेत मराठा उमेदवारांची वयोमर्यादा कायम, राज्य शासनाचे MPSC ला पत्र, परीक्षा शुल्काची सवलत कायम.